बेकायदेशीर ऑनलाईन गेमच्या विरोधात मनसे पक्ष आज चांगलाच आक्रमक झाल्याचं चा दिसून आलं जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेऊन सुद्धा तहसीलदार स्वप्नील पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आजच्या नियोजनामध्ये मनसेच्या निवेदनाची नोंद न नो घातल्यानं मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्याबरोबरच त्यांना भेटण्यासाठी विरोध करण्यात आल्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घोषणा देतच जिल्हाधिकारी येडगे यांच्या दालनात घुसले त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार यांच्याशी मनसे पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच वादावादीचा प्रकार घडला त्यामुळे वातावरण चांगलंच तणावपूर्ण बनलं होतं मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांसह जिल्हाधिकाऱ्यांना पुरावे सादर केले गेम खेळण्यासाठी ऑनलाईन अकाऊंटला पेमेंट घेऊन राजरोसपणे हा काळाधंदा चालू असून करमणूक कर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं हे सर्व चालत असल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात आला करमणूक कर अधिकाऱ्यांना बडतर्फ करून गांधीनगरच्या मूळ सूत्रधाराला त्वरित अटक करण्याची मागणीही यावेळी मनसे शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठवड्याभरात याबाबत कठोर कारवाई केली नाही तर सात दिवसानंतर मनसे स्टाईलनं होणाऱ्या आंदोलनामुळं कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा अमित पाटील विजय करजगार राजू पाटील तालुका अध्यक्ष अभिजित पाटील जिल्हा सचिव निलेश आजगावकर शहर सचिव यतीन होर्णे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते